पंतप्रधान मोदींना आता गोरगरिबांची गरज नाही असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी केलाय. मोदी राज्यात आल्यानंतर राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत सूचना देतील अशी अपेक्षा होती, मात्र पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा भंग झाल्याची खंत जरांग यांनी व्यक्त केली. माथाडी कामगारांनी आज एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारले. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी एपीएमसी मार्केट आज बंद असेल. या बंदमुळे कांदा बटाटा आणि दाणा मार्केटमधील व्यवहार ठप्प आहेत. हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला. आरक्षण मिळत नसल्यानं वरुण चक्रपान, जांभरुण बुद्रुक, पान कणेरगाव, पारडी पोहकर, सुकळी खुर्द आणि दाताडा बुद्रुक भागातील नागरिक आक्रमक झालेत. मार्चमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. इंदापूरच्या गंगावळमध्ये मराठा बांधवांनी कॅन्डल मार्च काढला. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. पाठिंबा देण्यासाठी हा मार्च काढण्यात आला. यावेळी मराठा बांधवांनी आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. जालन्यामध्ये मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराठीतील ग्रामस्थांनी गावात कॅन्डल मार्च काढला. दरम्यान जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसलाय. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगलीमध्ये मराठा समाजानं मशाल मोर्चा काढला. शहरातल्या आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मराठा समाज मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाला. वाशिम जिल्ह्यातल्या मोठे गावामध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात आलं. या उपोषणामध्ये लहान मुलांसह महिलांनीही सहभाग घेऊन आरक्षणाची मागणी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.